आपण महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी का अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सम्राट अशोक सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले की सत्यशोधक चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर कॉलेज महाविद्यालय शाळा प्रत्येक शासकीय निमशासकीय विभाग यांना एक दिवस सुट्टी देऊन हा चित्रपट दाखवावा तसेच हा चित्रपट टॅक्स फ्री करावे हीच आमची मुख्यमंत्र्यांना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मागणी आहे ज्यांच्यामुळे आम्हाला शिक्षणाचा हक्क व अधिकार मिळाला त्याच महापुरुषांच्या जीवनावर आधारित पाच जानेवारी दोन हजार चोवीसला ला सत्यशोधक हा चित्रपट महाराष्ट्रभर लाँच झाला खरा मानवतावाद हा चित्रपट निर्माण झालेला आहे सध्याच्या युगात छत्रपती फुले शाहू आंबेडकर लहुजे मुक्ता साळवे फातिमा शेख या महापुरुषांचे विचार घरोघरी गेले पाहिजेत यांनी कशा पद्धतीने अठराशे अठ्ठेचाळीसला शाळा सुरू केली असेल ज्या महिलांना ज्यांना शिक्षणाचा हक्क अधिकार नाकारला होता जगण्याचा अधिकार नव्हता त्याच महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी मानवमुक्तीचा लढा देऊन आम्हाला अधिकार शिक्षणाचे अधिकार जगण्याचे अधिकार मिळवून दिले त्याच महापुरुषांच्या विचारांवर आज हा सत्यशोधक चित्रपट निर्माण झाला असून आम्ही मागणी करतो की हा चित्रपट यांचे झालेले हाल अपेक्षा वेदना याची जाण सर्वांना असली पाहिजे यासाठी हा चित्रपट कॉलेज महाविद्यालय शाळा प्रत्येक शासकीय निमशासकीय विभाग यांना एक दिवस सुट्टी देऊन हा चित्रपट दाखवावी हीच आमची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मागणी आहे खरा मानव मूल्यांचा हा चित्रपट गेल्या काही वर्षांच्या नंतर निर्माण झाला आत्तापर्यंत आम्हाला टी व्ही आणि चित्रपटाच्या माध्यमातून फक्त मनुवादी विचार रोज मनुवादी विचार ऐकावे लागतात पाहावे लागतात परंतु आज खरे सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा हा चित्रपट निर्माण झाला आणि त्यांच्या आयुष्यातून मा विद्यार्थ्यांना काहीतरी शिकण्याची मानवासाठी मानवतावाद निर्माण झाला पाहिजे यासाठी हा चित्रपट दाखवण्याचं काम मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे हीच विनंती निवेदन देता वेळेस सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश शिरसाट परिवर्तनासाठी का अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सम्राट अशोक सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले की सत्यशोधक चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर कॉलेज महाविद्यालय शाळा प्रत्येक शासकीय निमशासकीय विभाग यांना एक दिवस सुट्टी देऊन हा चित्रपट दाखवावा तसेच हा चित्रपट टॅक्स फ्री करावे हीच आमची महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मागणी आहे ज्यांच्यामुळे आम्हाला शिक्षणाचा हक्क व अधिकार मिळाला त्याच महापुरुषांच्या जीवनावर आधारित पाच जानेवारी दोन हजार चोवीसला सत्यशोधक हा चित्रपट महाराष्ट्रभर लाँच झाला खरा मानवतावाद हा चित्रपट निर्माण झालेला आहे सध्याच्या युगात छत्रपती फुले शाहू आंबेडकर लहूजी मुक्ता साळवे फातिमा शेख या महापुरुषांचे विचार घरोघरी गेले पाहिजेत यांनी कशा पद्धतीने अठराशे अठ्ठेचाळीसला शाळा सुरू केली असेल ज्या महिलांना ज्यांना शिक्षणाचा हक्क अधिकार नाकारला होता जगण्याचा अधिकार नव्हता त्याच महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी मानवमुक्तीचा लढा देऊन आम्हाला अधिकार शिक्षणाचे अधिकार जगण्याचे अधिकार मिळवून दिले त्याच महापुरुषांच्या विचारांवर आज हा सत्यशोधक चित्रपट निर्माण झाला आम्ही मागणी करतो की हा चित्रपट यांचे झालेले हाल अपेक्षा वेदना याची जाण सर्वांना असली पाहिजे यासाठी हा चित्रपट कॉलेज महाविद्यालय शाळा प्रत्येक शासकीय निमशासकीय विभाग यांना एक दिवस सुट्टी देऊन हा चित्रपट दाखवावी हीच आमची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मागणी आहे खरा मानव मूल्यांचा हा चित्रपट गेल्या काही वर्षांच्या नंतर निर्माण झाला आत्तापर्यंत आम्हाला टी व्ही आणि चित्रपटाच्या माध्यमातून फक्त मनुवादी विचार रोज मनुवादी विचार ऐकावे लागतात पाहावे लागतात परंतु आज खरे सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंचा हा चित्रपट निर्माण झाला आणि त्यांच्या आयुष्यातून मा विद्यार्थ्यांना काहीतरी शिकण्याची मानवासाठी मानवतावाद निर्माण झाला पाहिजे यासाठी हा चित्रपट दाखवण्याचं काम मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे हीच विनंती निवेदन देता वेळेस सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पक्षातील कार्यकर्ते उपस्थित होते सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाश दादा शिरसाआट